कळंबोली सेक्टर 5 येथील भाजी मार्केटमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला असून गोरगरीब भाजीवाल्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून 1000 रुपये वसूल करून बेकायदा बांधकाम करण्याचा घाट सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हाणून पाडला आहे. आज कळंबोली भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांच्या समवेत या अनधिकृत बांधकामाबाबत निषेध व्यक्त करत सिडकोला जाब विचारण्याच्या हालचाली करण्यात आल्या. कळंबोली शहरात असलेल्या सेक्टर 5 या ठिकाणी सिडकोच्या भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून भाजी विक्रेते व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे काही पदाधिकारी यांच्यामार्फत येथील भाजी मार्केट चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सध्या या ठिकाणी असलेल्या 100 भाजी व्यावसायिक यांच्याकडून प्रत्येकी 10,000 रुपये बळजबरी आकारून त्यांना पक्क्या स्वरूपाचे कठडे बांधून देण्याचा घाट घालण्यात आला होता. याबाबत भारतीय जनता पार्टीने गंभीर दखल घेत येथील गोरगरीब भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कट्टे तात्काळ तोडण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. तसेच वारंवार याबाबत कळंबोलीतील वॉर्ड ऑफिसर प्रकाश गायकवाड यांच्याकडे तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यानं कळंबोलीतील वॉर्ड ऑफिसर प्रकाश गायकवाड यांचे निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील परेश ठाकूर यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे भाजी मार्केटमध्ये एका नगरसेविकेचा पती यांच्याकडून बळजबरी होत असलेली वसुली थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या आंदोलनात उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरीश केणी, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, विकास घरत, विद्या गायकवाड, राजश्री वावेकर, अजय बहिरा, निलेश बाविस्कर, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, रमेश नायर तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्याशी महापालिकेच्या दालनात बैठक झाली आणि या आंदोलनामुळे महापालिकेने अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. कळंबोली विभागामध्ये अनधिकृत बांधकाम अनेक मोठ्या प्रमाणात चालू आहेत. फेरीवाले हे बसतात, त्याच्याबद्दल वारंवार तक्रारी इथं नागरिकांच्या येत होत्या. आम्ही महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याच्याबद्दल आम्ही वारंवार तक्रार करत होतो. मग ते पूर्वी जमीन लंगरीकर साहेब असतील किंवा डाकी साहेब असतील, त्याच्याचबरोबर प्रकाश गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल पण वारंवार तक्रारी येत होत्या आणि आम्ही त्याच्यावरती त्यांनी ॲक्शन घ्यावी अशी आम्ही वारंवार त्या इथं मागणी करत होतो. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष, प्रकाश गायकवाड हे दुर्लक्ष करत होते म्हणून आम्ही प्रकाश गायकवाडांची निलंबनाची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी निलंबन केल्याचं त्यांनी दाखवलं, परंतु नंतर एप्रिल म्हणजे महिन्यामध्ये मग त्यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या काळात त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी घेतल्याचं दाखवलं. त्यांनी प्रकाश गायकवाडांना त्याच्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही आणि प्रकाश गायकवाडांना घेतलं तर घेतलं, पुन्हा त्याच प्रभाग समितीमध्ये घेतलं जिथल्याबद्दल त्यांची ज्या प्रभाग समितीबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्या तक्रारी होत्या. आणि त्यानंतर मग इथे आपण पाहत आहात की कशा प्रकारे इथे अनधिकृत फेरीवाले असतील किंवा इतर हे विषय तसेच राहिलेले आहे. टाकी साहेबांशी आम्ही वारंवार चर्चा करत होतो की आपल्याला अनधिकृत जे मार्केट्स आहेत आणि किंवा फेरीवाले आहेत त्यांच्यावरती आपण या इथं ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही वारंवार आम्ही मिटिंगा घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये डाकी साहेबांचं अन्य विठ्ठल डाकी डेप्युटी कमिशनर पनवेल महानगरपालिका यांच्यासोबत आम्ही वारंवार चर्चा करत होतो आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो की कशाप्रकारे कारवाई चालू आहे. आता भाग असा आहे की 1 महिना 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेला कारवाई चालू केलेली आहे, जे लहान मूल आपलं अभकडं बोलून दाखवतं आहे, तर मग आपल्याला कौतुक वाटतं, हां कारवाई चालू केली आहे, चालू केलेली आहे. पण त्याच्यानंतर आहे तेच, म्हणजे कारवाईचा व्याप आहे किंवा कारवाईचं स्वरूप आहे ते काही व्यापक होत नव्हतं. अगदी जुजबी कारवाई केल्यासारखं आम्ही इथं डाकी साहेबांकडे मागणी केली की आपण मनुष्यबळ वाढवावं, परंतु त्यांचं म्हणणं अगदी ठाम त्यांची भूमिका की नाही मनुष्यबळ वाढवायची गरज नाही आहे. का आम्हाला प्रश्न पडतो की का कशासाठी असं हे बोलतायत. आणि त्यामध्ये आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये माहिती भेटली की सेक्टर 5 मध्ये इथे अनधिकृत मार्केटचं बांधकाम आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेविकेचे मिस्टर हेच तिथं जाता नारळ फोडताना वगैरे आम्ही फोटो बघितले. हे सर्व फोटो 21 डिसेंबरला आम्ही उपायुक्त श्री विठ्ठल डाके यांना आम्ही पाठवले आणि त्यांना कारवाईची आम्ही मागणी केली. आणि त्याच्यानंतर मग आणखीन मग परत आठवडे बाजार आहेत, आठवडे बाजारावरती पण चालतं, इथे कारवाई करावी आम्ही मागणी केलेली होती. त्यांचं म्हणणं मी कारवाई केलेली आहे, मी त्यांना फोटोंसह त्यांना दाखवलं की कशाप्रकारे संध्याकाळी 6:30 वाजता नावडा फेज 1 मधला मार्केट हा भरलेला आहे, 7:30 वाजता भरलेला आहे, 8:30 वाजता भरलेला आहे,
म्हणजे कारवाई कोणत्या स्वरूपाची होत नाहीये ते मान्य करायला तयार नव्हते. आणि कालच्या दिवशी बात कळलं की हा जो सेक्टर 5 मार्केट आहे या इथं अतिशय जोरामध्ये त्यांनी 15 लेबर लावून त्यांनी काम जोरात चालू केलेलं आहे. म्हणजे ही हद्द झाली. मग मी त्याप्रमाणे मी इथे आयुक्त साहेबांना मी त्याप्रकारे तक्रार केली आणि सांगितलं की हे आता अति झालेलं आहे, यापुढे मात्र आता आम्हाला सहन करता येणं शक्य नाही आहे. शेवटी सर्व नागरिक आहेत ते आमच्या पक्षाला इथे सांगता पक्षाकडून आमच्या अपेक्षा व्यक्त करतात आणि पक्षाने या इथे मला इथे सभागृह इथं बसवलेलं आहे ते मुळातच सांगता अशा स्वरूपाच्या कारवाया ह्या जास्तीत जास्त व्हायला पाहिजे यासाठी नका साधारणतः अशा प्रकारचे बांधकामं अनधिकृत बांधकामं व्हावीत यासाठी. त्याच्यामुळे मला आता या इथं आंदोलन करावं लागेल म्हणून मी माहिती दिलेली होती. ही गोष्ट होती संध्याकाळी 5:30 पण 6:30 तरी पण ते बांधकाम तिथं चालूच होतं. रात्री 9:30 या प्रकाश गायकवाडांचा एजंट हा आमच्या कमलेश कोठारी नगरसेवकांना भेटायला येतो आणि त्यांना सांगतो की यार तुम्हाला कशाला करताय काय ते आपल्या आपल्यामध्ये सेटलमेंट करून घेऊ. म्हणजे यांचा मुजोरपणा हा किती वाढीला लागलेला आहे की रात्रीपर्यंत कारवाई नाहीच उलटा हे यांचे एजंट पाठवत आहेत. म्हणजे ही जी मनोवृत्ती आहे ही अत्यंत खराब आहे. आणि अशाने पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीकडे लोकांनी जी सत्ता दिलेली आहे तर नक्कीच मला वाटते की आमचं कर्तव्य आम्ही आमच्या कर्तव्यामध्ये जर कमी पडत असू तर मग स्वतःच्या सत्तेच्या विरोधामध्ये सुद्धा आम्हाला इथे रस्त्यावरती उतरायला लागेल. आणि म्हणूनच आजचं हे आंदोलन इथं आयोजित केलेलं होतं त्या तिथे त्यांनी आता 20-25 गाळ्यांच्यापैकी 2 गाळ्यांवरती त्यांनी जुजबी आपल्या तोडल्यासारखं त्यांनी दाखवलेलं आहे की आम्ही कारवाई करतोय. हे चुकीचं आहे. या इथे कारवाई करायची आहे तर पूर्णच्या पूर्ण कारवाई करायची आहे आणि फक्त तिथं थांबायचं नाही आहे. कळंबोलीमध्ये आज सध्या जे जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज हे अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत फेरीवाले हे वाढलेले आहेत यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला हवीच. त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम विभागाकडे मनुष्यबळ हा जास्त येणं आवश्यक आहे. आज 110 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर याच्यामध्ये चार प्रभाग समित्या आहेत आणि प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एका वेळेला शिफ्ट किती जण असतात? 4 जण. फक्त 4 जणांना घेऊन हे कुठं कुठं सांगता जाणार आहेत आणि मुद्दामुनी असं करतायत जेणेकरून यांना यांचं जे हिशोब आहेत ते यांना सांभाळता येतील आणि आम्हाला काहीतरी सांगता जुजबी कारवाई केल्यावर का यांना दाखवता येईल. ह्या प्रवृत्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आमची इथं मागणी आहे की इथं प्रकाश गायकवाड प्रकाश गायकवाडवरती कडक कारवाई व्हायलाच हवी. आणि त्याच्याशिवाय या इथे अतिक्रमण विरोधी पथक आहे त्याचं जोपर्यंत सक्षमीकरण होणार नाही तोपर्यंत प्रश्न हे योग्य प्रकारे मार्गाला लागतील असं मला वाटत नाही आहे. त्याच्यामुळे इथं विठ्ठल डाकी यांनी या पथकाचं सक्षमीकरण करावं नाहीतर विठ्ठल डाकी यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी असं इथं मत आहे आणि त्यासाठी आम्ही इथं आंदोलनाला इथं आम्ही सर्वजण जमलेलो आहोत.